मधुमेहावरील नियंत्रणासाठी कॅलरीजवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर मदन फडणीस यांनी केलं. डॉक्टर्स डे निमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. दरवर्षी डॉक्टर्स डेचं औचित्य साधून डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल आणि दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमानं आरोग्यविषयक व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी शाहू सांस्कृतिक भवनात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मधुमेहतज्ज्ञ डॉक्टर मदन फडणीस यांचं मात मधुमेहावर या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. डॉक्टर डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, दैनिक पुढारीचे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर अभिनव देशमुख, समन्वयक डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर महेंद्र बनसोडे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचं उद्घाटन करण्यात आलं. समन्वयक डॉक्टर संदीप पाटील यांनी व्याख्यानमालेचा उपक्रम 16 वर्ष लोकांच्या उदंड प्रतिसादात सुरू असल्याचं सांगितलं. ऋतुराज पाटील यांनी तणावमुक्त जीवनासाठी नियमित व्यायाम गरजेचा असल्याचं सांगितलं. दैनिक पुढारीचे समूह व्यवस्थापक अनिल पाटील यांनी दैनिक पुढारीच्या वतीनं सामाजिक बांधिलकी म्हणून या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याचं सांगितलं. मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर मदन फडणीस यांनी मधुमेह म्हणजे नेमकं काय, मधुमेहावरील नियंत्रणासाठी नेमकं काय करायला हवं याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं. योग्य कॅलरीज असलेला आहार घेणं, रोज 1 तास चालणं, मन शांत ठेवणं, 7 ते 8 तास झोप घेणं ही 4 पथ्य पाळली तर मधुमेह नियंत्रणात राहू शकतो असं डॉक्टर फडणीस यांनी सांगितलं. डायबेटीस आटोक्यात न राहिला केवळ हे एक कारण आहे, आपण डॉक्टरचं ऐकत नाही, आपण नियम पाळत नाही. आणि हे पाळण्याकरता आज मी खूप आशेने तुमच्याकडे आलो. आता नियम काय, आता मूळ चर्चेकडे जाऊ. नियम काय, ही वाढलेली साखर त्रासदायक आहे आपल्याला पडलं, मग आता ही साखर आटोक्यात कशी ठेवायची, ही साखर आली पुन्हा मित्रांनो, ही साखर जेवणात आली मग जिथं आली तिथं ती पहिल्यांदा कमी करायची, त्या साखरेचं प्रमाण कमी करायचं, जेवणाचं प्रमाण कमी करायचं, म्हणजे जेवणाची पथ्य पाडायची, म्हणजे डायबेटीस आपला आटोक्यात येईल. त्यामुळे डायबेटीसच्या ट्रीटमेंटचा पहिला भाग आहाराची पथ्य. नंबर 2, या आपल्या ज्या पेशी आहेत तर या आपल्या पेशी काम करत असतात, त्यांना काम करायला ऊर्जा लागते, मग या पेशींनी भरपूर काम करायचं, भरपूर चालायचं, फिरायचं, भिंगायचं, व्यायाम करायचा, म्हणजे त्या पेशींना जास्त एनर्जी लागेल, रक्तातली साखर खर्च होईल आणि आपला डायबेटीस आटोक्यात द्यायला मदत होईल. म्हणून ट्रीटमेंटचा दुसरा भाग द्या. तिसरा भाग, या इन्सुलिनच्या विरुद्ध काम करणारे जे सगळे हार्मोन्स आहेत, पिट्युटरी, थायरॉइड, ऍड्रिनल्स, सेक्स हार्मोन्स, हे सगळे हार्मोन्स आपल्या सॉफ्टवेअरशी संबंधित आहेत, मनाशी संबंधित आहेत. मन त्यांना कंट्रोल करत असतं, म्हणून मनावरती ताबा, मनावरती एक नियंत्रण, मनशांती हा डायबेटीसच्या ट्रीटमेंटचा तिसरा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जोरदार पाऊस असून सुद्धा शाहू सांस्कृतिक सभागृह खचाखच भरलं होतं.